ऑफलाईन ताशिक बंद झाल्याच्या नंतर ऑनलाईन ताशिका जरी कॅन्सल झाले त्यानंतर मला वाटतं आपण बऱ्याच दिवसाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर आपण तरी केले व्यक्त आहोत. बा महाराजच्या अभ्यासक्रमामध्ये ज्याप्रमाणे कथा साहित्य प्रकार सामील केला गेला तसंच अकरावीच्या अभ्यासक्रमामध्ये नाटक साहित्य प्रकारचा परिचय या ठिकाणी झाला गेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर रंगभूमीवरती अनेक कार्य लागले जातात. आपण एखाद्या चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहतो पण खऱ्या अर्थाने नाटक मात्र हा साहित्य प्रकार थोडासा दुर्लक्षित ठिकाणी पाहिजे. आजच्या पिढीला त्याचं जर पाहिलं गेलं तर पाहिजे तेवढं ज्ञान त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि एखादा त्या ठिकाणी जर पाहिला गेला एखादा रंगभूमीवरचा आणि एखादं त्या ठिकाणी सहाय्यक जसं मी सांगितलं नटी सम्राट नावाचा ज्यावेळेस पद्धती आहे आणि नाटक त्या ठिकाणी पाहतो पण त्या रंगभूमीवरती असणारा जो कलावंत साहजिकच आपली भूमिका अभिनयाच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न करतो आणि तो अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे समजा एखादा नट सम्राट मी जर कोणी घर देतं का घर या गरीबाला घर देतं का घर टू बी ऑफ नॉट टू बी गाठी द क्वेश्चन जगाव का मरावं या देहाची लक्तर भेटून देतो कुठे टू बी ऑफ नॉट टू बी गाठी द क्वेश्चन म्हणजे त्या नटसम्राटमध्ये आप्पासाहेब पेरवलकरांची भूमिका साकारण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्या रंगमंचावरती साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचवण्याचं काम त्या ठिकाणी तो कलाकार किंवा तो सिने अभिनेता किंवा तो कलाकार त्या ठिकाणी करून ठेवतो आणि मग नकल अभिना स्वतःकडून प्रश्न करतो स्वतःकडून सांगितलं जातं वा अभिनय रंगभूमीवरती अभिनय छानपैकी साकारला गेला बरं का. खरं तर साहजिकच नाटक अकराच्या अभ्यासक्रमामध्ये अकराच्या अभ्यासक्रमामध्ये पुनर्रचनेमध्ये किंवा अभ्यासक्रम वगैरे बदलला गेला आणि जुन्या अभ्यासक्रमाचा विचार जर करायचा झाला गेला जुन्या अभ्यासक्रमामध्ये नाटक साहित्य प्रकार नव्हता पण खऱ्या अर्थाने नाटक हे मुलांना समजायला हवं मुलांच्या गळी उतरायला हवं आणि नाटक हा काय साहित्य प्रकार आहे हा मुलांना समजायला हवं म्हणून अकराच्या अभ्यासक्रमामध्ये नाटक साहित्य प्रकारचा परिचय करून देताना मनुष्य आनंद ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपल्याला पहिलं नाटक करायला पाहिजे दिलीप प्रभावकरांनी ज्या माणसाने खऱ्या अर्थाने आपल्या भूमिकेच्या माध्यमातून ज्या मराठी चित्रपटसृष्टीवरती झपाटलेल्या नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून तात्याची भूमिका साकारण्याचं काम केलं गेलं आणि त्या तात्याने खऱ्या अर्थाने खरं तर मराठी रंगभूमीवरती अगदी प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचं काम त्याने हाऊसफुलचं बोर्ड त्याने आम्हाला पाहायला मिळायला गेला आणि तात्याच्या भूमिकेने खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीवरती दिलीप प्रभावकर हे पात्र परिचय त्याने ओळखू लागलं. मग आम्ही या सुंदर आले की नाटक म्हणजे सांगायला लागलं नाटक म्हणजे काय नाटक म्हणजे जिवंत मृत्यू पौराणिक ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांची भूमिका करणाऱ्या नटाने रंगमंचावरती सादर केलेली भूमिका संवादात्मक अभिनयमय नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती याच्या लक्षात नाटक म्हणजे काय नाटक जर आपल्याला समजलं गेलं तर मग आपल्याला नाटक समजलं शरण नाही. नाटक म्हणजे काय नाटक म्हणजे जिवंत मृत्यू किंवा पौराणिक किंवा ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावरती सादर केलेली बहुया संवादात्मक अभिनयमय नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती म्हणजेच नाटक होय. आता पुढे जाऊ लागायचंय आजच्या तासाला आपल्याला आजच्या तासाला आम्ही अभ्यासक्रमाच्या आपण हे नाटक अगदी असं आधी प्रश्नपत्रिकेमध्ये आपण हे नाटक तरी घेतलेलं आहे. पाठकांचा सहामाहीचा अभ्यासक्रम आपण पाहत असताना आपण या नाटकाचा भाग तरी त्याला प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे एकत्रित आपण नाटक साहित्य प्रकारामध्ये दोन नाटक करत आहोत त्यामध्ये हसवापस्वी आणि ध्यानेवी नावाचं नाटक जे आहे त्या नाटकाचा विचार आपण कलेक्ट करणार आहोत. त्यापैकी आजच्या तासाला आपल्याला दिलीप प्रभावकरांचं हसवापासून नावाचं नाटक तरी केले पाहिजे दिलीप प्रभावकरांचा प्रथम परिचय आपण तरी केले पाहूयात कारण ज्या साहित्य सांगतात जर आपला परिचय चांगला सापडला नंतर आपल्याला विचारलं तर नाटक माणूस आहे आपलं तो माणूस माहित नसतो. एकत्रित ज्यावेळेस आपण चित्रपट पाहतो पण खऱ्या आनंद चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक कथा संवाद लेखक हे कोणाचं आहे तर आपल्या विचारलं काहीच माहित नसतं पण ज्यावेळेस लेखनाचा परिचय सांगतात माहीत झालं नकद तुमचं जाता विचारलं की बाबाला हसवापासून नावाचं नाटक आपल्याला
पण त्या 11 च्या नसतं पण ते नाटक कोणाचं आहे कोण आहे ही सारी गोष्ट नाटककार किंवा तो त्याचे लेखक कोण आहे हे आम्हाला तरी माहिती नसतं आणि मग आमच्याकडे तिकडे आपलं ज्ञान मिळेपर्यंत पण आपण पाहिजे असतं किंवा अठरा साल आपण त्याचे परिचय पाहूयात. दिलीप प्रभावळकर एक भारतीय मराठी हिंदी चित्रपट अभिनेते आहे. झपाटलेला या मराठी चित्रपटातील तातेंची आणि चौकन राजा आणि एक गाव उदारचा या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली त्याने पाहायला मिळते. पा दिलीप प्रभावळकर यांना खऱ्या अर्थाने ज्या चित्रपटांनी म्हणून जर सारे चित्र पाहायला गेला तुमचा झपाटलेला असेल एक गाव उदारचा असेल एक गाव उदारचा किंवा तुमचं जर पाहिलं गेलं तर चौकन राजा त्या चौकट राजा नावाच्या चित्रपटामध्ये छानस साहजिक एक सुंदर गीत आहे अप्रतिम म्हणजे चौकट राजाने खऱ्या जो चित्रपट जर पाहायला गेला मग मराठी रंगभूमीवरती किंवा मराठी चित्रपट सृष्टीवरती ज्या चित्रपटाने खऱ्या अर्थाने प्रेक्षकाला खेळून ठेवण्याचं काम केलं तो चित्रपट म्हणजे तुमचा चौकट राजा. त्याच्यामध्ये सुंदर गीत आहे एक झोका तुला एक झोका मला एक झोका एक झोका एक झोका एक झोका चुके काळजाचा ठोका एक झोका एक झोका एक झोका सुंदर सांगितले अगदी उच्चारले उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे जरा स्वतःलाच फेका एक झोका एक झोका शेवटी सांगितलं छान सांगितले जेमिनीला ओढायचं आकाशाला जोडायचं जेमिनीला ओढायचं आकाशाला जोडायचं खूप मजा थोडा धोका धोका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका एक झोका एक झोका एक झोका एक झोका चुके काळजाचा ठोका किंवा जर सांगायचं झालं गेलं ते त्याच चौकटाच्या चित्रपटामध्ये साहजिकच अगदी असा कसा आम्ही असा कसा आम्हीने साखरांचं काम केले पत्त्या मंगले राजे आम्ही केवळ मी निराळा मी असा कसा वेगळा मी असा कसा वेगळा इस्पिक राजा दिमाखदार किलवर नाजूक नक्षीदार बदाम गोंडस आणि दिलदार नजर जगाची चुकवीत फिरतो मी एक बावळा असा कसा मी असा कसा चौकटीत मी घुसमटलेला तुमच्याहून मी जरा निराळा तरीही तुमचा तुमच्या मनाला माझ्या वाजून पत्त्याचा खेळ पुरा पांगळा असा कसा मी असा कसा अशा अनेक चित्रपटांच्या भूमिकेने सांगण्याचं काम दिलीप प्रभावळकर यांनी लेखने केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मग खऱ्या अर्थाने एक डाव उतरचा या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली. मराठी दूरचित्रवाणीमध्ये नेहमी आबा गंगाधर टिपरे म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव मुंड्याभाऊ यांचे चिमणीव रंगभूमीवरती हसवा बसवी आणि वासुसा सुमधू यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या आहेत. यांना 2007 लगे रघुनाबाई या चित्रपटात महात्मा गांधी या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला पाहायला मिळतो. तेलुगू रिमेक शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधीजींची भूमिका त्यांनी साकारली. याशिवाय प्रभावकर यांनी अनेक नाटकांनी लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1944 प्रमुख नाटक वासूची सासू एक झुंज वाऱ्याशी नातीगोती हसवा बसवी त्यातला आपण एक आदर नाटक हसवा बसवी अनेक चित्रपटासाठी त्यांनी उपल्ली लिखांतरी केलं गेलं. मग एक डाबूचा चौकट राजा झपाटलेला रात्र आरोपीची सरकार नामा लगरोमनाबाई जे जे चित्रपट तुम्ही पाहिले तुम्हाला तो चित्रपट पाहिजे असतो पण खऱ्या अर्थाने चित्रपटाचा निर्माता कोण आहे डायरेक्टर कोण आहे कथा कोणाची आहे पटकथाकाराची आहे संवाद कोणाची आहे माहिती नसतं म्हणून साहित्य आपण त्या नाटकाच्या परिचय वगैरे केले पाहूया. 2017 मध्ये तस्किराज मराठी चित्रपट गाजला. 2016 फॅमिली कट्टा. 2015 गणवेश. 2014 विट्टी दांडू. 2014 पोस्टर बॉईज खऱ्या अर्थाने पोस्टर बॉईज नावा चित्रपट खूप गाजला गेला. त्यामध्ये जगन देशमुखची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली आहे. मग 2013 नारवाची वाणी त्यामधला नारवा नावाचा नायक आहे त्या नायकाची भूमिका साकारण्याचं काम दिलीप प्रभावळकरांनी केलं.
मग 2014 साली झपाटलेला 2012 साली शाळा नावाचा त्यांनी शाळा नावाच्या भूतपूर्वामध्ये दिलीप बाबांनी आपांची भूमिका साकारलेली त्यामुळे 2011 ला देऊळ 2011 ला मोरे नावाचा मोरणा चित्रपट जर पाहिला ना साधे पाहिला गेला त्यामुळे सुद्धा छान भूमिका साकारायचा झाला दिलीप बाबांच्या ठिकाणी केलं गेलं मग दोघांचे मागणं असेल सुद्धा आधीच्या म्हणजे ज्या जेवणावळीने त्या लोकांना बोललं तर तो चित्रपट आहे मोरे नावाचा 2008 सरकार राज हिंदी चित्रपटामध्ये मी काम केलं 2008 ओळू मराठी चित्रपट 2006 लगे रंगून बाई हिंदी चित्रपट 2005 पहेली हिंदी चित्रपट 2004 आगबाई अरेच्या 2003 चुपके से हिंदी चित्रपट 2002 इनकाउंटर द किलिंग हिंदी चित्रपट 1999 रात्र आरंभ 1997 सरकारनामा 1998 दुर्गपत्रावरची 1995 बेकाबू 1993 झपाटलेला झपाटलेल्यामध्ये ताते यांची ओम बट स्वाहा ओम बट स्वाहा ओम मागणी मागवणे ओम बट स्वाहा ओम क्लेम क्लेम चामना त्याच्यामध्ये सहाची भूमिका साकारायचं काम केलं झपाटले नावाच्या चित्रपटामध्ये ताते यांची भूमिका ज्यांनी साकारली ते दिलीप बाबांनी 1992 सालचा चित्रपट गाजला त्याचं नाव होतं एक तरी दृश्य 1991 चौपट राजा मी सांगितलं त्या चित्रपट आधी छान भूमिका साकारली जुना चित्रपट आहे 1991 चौपट राजा नावाचा 1987 चक्के बनजे 1982 एक डाव त्याचा रंगभूमीची अनेक नाटकं गाजली मग त्यामध्ये अलबत्त्या गलबत्त्या आप्पा आणि बाप्पा अरण्येक एक झुंज वाऱ्याशी एक हट्टी मुलगी करंतींचे दोन गर्तिकांचा अहो बर चूक भूल द्यावी घ्यावी जावाय माझा बाबा नाती गोती नांदा सौख्य बरे पळा पळा कोण पुढे पळेतो ट्रॉईंग बटाटकीचा वाटचा वासू सावती वासू सासू विठ्ठला संध्याछाया सूर्याची लिंग सोबसी ही रंगभूमीवरती गाजलेली त्यांची विशेष नाटक दिलीपराव यांची भूमिका असले मराठी दूरचित्रवाणीला अनेक कार्यक्रम गाजले मग असंभव एका हाताची काळी कथनी काम फत्ते घरकुल घेऊन टाक चिमणराव चिरंजीव चूक भूल द्यावी घ्यावी झोप गेलेला जागा झाला टूर टूर नो प्रॉब्लेम बेरीज वजा बाकी राजा राजे श्रीयुत गंगाधर टिपरे आणि सासू ही रंगभूमीवरती गाजलेल्यांची साहजिकच अगदी रंगभूमीवरती किंवा मराठी दूरचित्रवाणी गाजलेले कार्यक्रम दिलीपराव यांची भूमिका साकारलेले हिंदी चित्रपट किंवा हिंदी चित्रपटांची मालिका अपना अपना स्टाईल गुब्बारे छोटा मोहार बडीबाग नॉक नॉक पॉन दिलीपराव वळकरांनी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यामध्ये अनुदिनी अवतीभोवती आवाज दिलीपराव वळकरांचा एकच खेळी आणि कागदी बाण गुगली चूक भूल द्यावी घ्यावी झूम नवी गुबली बोक्या सागवंडे 1 ते 3 भाग प्रसिद्ध दिले गेले हस्तगत हसो बसवी हाऊ द बॅट अशा अनेक साहित्य जर पाहिलं गेलं तर त्यांनी पुस्तके लिहिण्याचं काम केलं गेलं अशा या महान लेखकाला वेगवेगळे पुरस्कार सन्मान करण्यात आला त्यामध्ये आशियाई चित्रपट महोत्सवाचा जीवन गौरव पुरस्कार 30/1/2018 त्यांना सन्मान करण्यात आलं तसंच गंधार पुरस्कार 15/11/2018 गांधीजी भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालं नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार त्याने पाहायला मिळाला नटसम्राट गणपतराव बापट पुरस्कार सन्मानित फुलोत्सवातर्फे देण्यात आलेला फुलोत्स्मृती सन्मान 2015 दिला गेला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार त्यांना मिळाला गेला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार त्यांना सन्मानित शाहू मुळक पुरस्कार 2018 संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार प्रेम गाण्यासाठी 1972 त्यांना त्या ठिकाणी मिळाला गेला आता कुठं पाहिजे आपल्याला नाटकाची पण दर्शन करताना हसवा बसवी नावाचं नाटक हसवा बसवीचा प्रयोग म्हणजे अगदी वाचिक आग्रह इत्यादी अभिनयाच्या संबंधाचे प्रत्येकाच्या शिकवला आदर्श वस्तू पाठक या नाट्यप्रयोगाचे बारकाईने अवलोकन करणे म्हणजे अभिनय कलेसोबतची एक वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे असं ज्या नाटकाबद्दल गौरवपूर्वक म्हटलं गेलं ते नाटक म्हणजे हसवा बसवी काय म्हटलं गेलं हसवा बसवीचा प्रयोग म्हणजे अगणित किंवा अगणित वाचिक औदर्य इत्यादी अभिनयाच्या संगमाच्या प्रत्येकाने दर्शन घडवणारा आदर्श वस्तू पाठक या नाट्यप्रयोगाचे बारकाईने अवलोकन करणे
म्हणजे अभिनेत्री सोबतचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पूरा करण्यासारखं आहे असं ज्या नाटकाबद्दल गौरव उद्गार काढले जातात ते नाटक म्हणजे हसोबाशू. हसोबाशू ही दिलीप प्रभाकरने लिहिलेली नाट्यमय संहिता आहे. हा एक आगळावेगळा निखिल आणि निर्मळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक वाचताना त्यांचा नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक हसतात, गंभीर आणि अंतर्मुखी होतात. सगळेच गायक नट असलेले कृष्णराव हेरमकर यांच्या हा सत्कारचा प्रसंग आहे. ते आपल्या कोकणातल्या गावातून सपत्न येणार आहेत, यायला निघाले आहेत, येत आहेत, आले आहेत. असा टप्प्याटप्प्याने सुरू झालेला हा त्यांचा प्रवास. या कार्यक्रमाचे धांद्रट संयोजक वाघमारे, त्याची स्मार्ट सायिका मोनिका, चिमणराव, प्रिन्स, नाना आणि दीप्ती अशी पात्र रचना मूळ नाटकात आहे. आपल्यातून कल्पना आहे, विसंगती संवाद आहे, शाब्दिक कोटे आहे. यामुळं नाटकातील प्रसंग रंगदार झाले आहेत. या नाटकाच्या प्रयोगांनी नाट्यकार नाट्यरसिकांची दाद तडकाने पाहायला मिळाली आहे. कृष्णराव नाटक मंडळी जुने जाणते ज्येष्ठ नाटक गायक श्री कृष्णराव हेरमकर सत्कारतर्फे सरकारतर्फे जाहीर सत्कार होणार असतो. आंबुर्डी या गावामधून ते पुणे, मुंबई, कर्जत, ठाणे मार्गे सपत्नी प्रवास करून ते येतात. तेव्हा प्रवासाला गमती जमती सांगत असताना आपल्याला खळखळून हसायला येते. मग कृष्णरावांचं पल्लाळी पिष्ट स्वभाव, वयपरत्वे ऐकू कमी येणे, यामुळे त्यांच्या बोलण्यातून गमती जमती होतात. त्यांचा हा नाट्य प्रवेश म्हणजे प्रस्तुतचा हसवाबसू नावाचं नाटक. पुढे बघा आपण नाटकाचा इकडे सुरुवात करूया. पा हसवाबसू दिलीप प्रभाकरने लिहिलेली नाट्यसहिता आहे. हा एक आगळा वेगळा निखळ निर्मळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक वाचताना त्यांचे नाट्यप्रयोग फक्त प्रेक्षक असतात, गंभीर अंतर्मुख होतात. जसं मी सांगितलेलं त्यांचा परिसर पाहिलेला तर मग खऱ्या अर्थाने या माणसाची कार्यकर्तृत्वाची उंची ही किती प्रकार महत्वाची आहे, ध्येयाच्या उंचीपेक्षा कार्यकर्तृत्वाची उंची ही निश्चित प्रकारे महत्वाची असते. आणि अशाच नाटककाराचा रंगभूमी वरती आलेलं नाटक म्हणजे हसवाबसू नावाच्या नाटकाचा विचार आपल्या या टॉपिकमध्ये किंवा या घटकामध्ये आपल्याला करायचा आहे. नाटकात एकेकाळी गायक नट असलेले कृष्णराव हेरमकर हे सत्कारचा प्रसंग आहे. ते आपल्या कोकणातल्या गावावर सहपत्नी करणार आहेत, यायला निघाले आहेत, येत आहेत, आले आहेत. असा टप्प्याटप्प्याने प्रवास आहे. या कार्यक्रमाने तांदूळ संयोजक वाघमारे, त्याची स्मार्ट साहेब मोनिका, चिमणराव, प्रिन्स, नाना, दीप्ती अशा पाच रचना मूळ नाटकात आहेत. आपल्यातून कल्पना आहे, विसंगती, शाब्दिक कोटे इत्यादी प्रसंग रंगदार या नाटकामध्ये मिळालेला आहे. या नाटकातून उत्तर खाल्लेलं आहे. संपूर्ण नाटक मिळून आवश्यक असल्यास नाट्यक्रम आपल्याला त्याकडे समजेल. मग सुरुवात करूया. मोनिका गाई गाई करून उभी राहते. रसिको जुन्या बालगोविंद नाटक मंडळीतील ज्येष्ठ नट कृष्णराव हेंबरकर यांचा सरकारतर्फे उद्या मानपत्र देऊन सत्कार होणार आहे. पण त्यापूर्वी होणाऱ्या आजच्या या घरगुती समारंभाला यांची विनंती आम्ही त्यांना केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन आंबुर्डी गावावर आपल्या पत्नीसह आजच इथे यायची तस्दी त्यांनी घेतली. त्यांचा आपण शाल आणि श्रीफळ देऊन, श्रीफळ म्हणजे नारळ, श्रीफळ देऊन सत्कार करूया आणि त्यांची थोडी बातचीत करूया. कृष्णराव येतात सोबत वाघमारे. संजय फोटो काढण्यासाठी येतो. कृष्णराव फोटोच्या स्टाईलने त्या जगतात, तो निघून जातो. वाघमारे श्रीफळ देतात. कृष्णराव श्रीफळ घेऊन कानाशी हलून बघतात. शाल पांघरताना गोळ कृष्णराव गुरफटले जातात. एकदा ती शाल पांघरली जाते. आता काय केलेलं आहे की त्यात सत्कार आहे आणि उद्या काय असं तर सांगितलं जसं मी सांगितलं गेलं की मोनिका आहे. त्या ठिकाणी काय सांगताय साहजिकची नाटक कंपनी आहे. कृष्णराव तुमची जी नाटक कंपनी आहे या नाटक कंपनीतर्फे आज साहजिकच घरगुती काय सत्कार आहे. आणि या सत्काराचा साहजिकच तिथून आलेले आंबुर्डी जे गाव आहे त्या आंबुर्डी गावामध्ये आलेलं आहे. आपणाबरोबर आपल्या सपत्नी बरोबर आणि सपत्नी बरोबर साहजिकच जर पाहिलं गेलं जे आपली साहजिकची सपत्नी बरोबर त्यांनी ठिकाणी आलेले आहे. आणि त्यांच्याबरोबर कोण आहेत साहजिकच सांगितलं गेलं
दांगर संयोजक वाघ मारे स्मार्ट साईक मोनिका आहे चिमणराव आहे प्रिन्स आहे नाना आहे दित्ती आहे आणि या सगळ्यात मध्ये महत्त्वाचं गोष्ट बोलायची साधक आहे कृष्णराव साहजिकच्या फोटोने आम्ही त्या ठिकाणी काढलं फोटो काढला जातो आणि त्या फोटोच्या फ्लॅटने थोडे डचकतात प्राप्त कायदा होतो कृष्णराव थेट लावतात आणि हे करता कृष्ण फक्त मला लावतात उद्या सरकारी सोहळा आहे तिथे मला प्रवास भत्ता देईल म्हणाले होते तो मिळेपर्यंत मी कोणे कोण झाले कुठे असेल तुम्हीच द्या मला नकोय माझ्या पत्नीकडे द्या तिथे फेमस मी आहे माझ्या आमच्या आंबोडीहून कुंदनपूरला टांगण्या आलो तिथून एस टीनं पुण्याला पुण्याहून ट्रेननं मुंबईला कर्जत आणि ठाणे मार्गे वाघमारे हळूच आज चकटतात हे चालले कुठे पळू सांगतोय सांगतोय कोणाला कोणी आहे का इथे त्यावेळी तिकडे की पाहते काय सांगतात आंबोडी ते कर्जत ते मुंबई किंवा ठाणे मार्गे ते मुंबई असा हा सगळा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्याचा जो काही खर्च झालेला आहे हा खर्च संयोजक म्हणून द्यावा सांगितलं जातं आणि जसं मी सांगितलं जातं सहा आहे म्हणजे जे काही वाघ मारणारे आहेत ते मिळावा अशी अपेक्षा कृष्णराव दोन्हींचा अर्थ घर तिथं पैसे लवकर देऊन टाकायला सांग संजय फोटो काढण्यासाठी येतो कॅमेरे के बघायला सांगतो बस संजय फोटो काढण्यासाठी येतोय कॅमेरे के बघायला सांगतो आल्यापासून काय चाललंय काय डावीकडे बघा कधी उजवीकडे बघा तो फोटो काढतो फ्लॅटच्या प्रकाशात कृष्णा चिडतात मारून द्याला तो पळून जातो अहो विचारत नाही सांगत नाही येऊन आपण लाईट मारतो डोळ्यावर म्हणजे काय मला सरळ होत नाही माझं ऑपरेशन झालंय ना मोतीबिंदूचं मला डॉक्टरने सांगितले प्रकल्प जगले बघू नका म्हणून याची काय पद्धत झाली का मला सांगा मला पाहुणा म्हणून बोलवता आणि आल्यापासून मला छळ करता एका थोत्रीत लावून देईन तिच्या सांगतो लाईट मारतो बदला हा काय प्रकार झाला का मला एक प्रमुख पाहुणा म्हणून तरी बोलवले सत्कार सांभाळून कधी साहेब फोटो मारतोय फ्लॅश मारतोय डोळ्यावर मारतोय सांगतो इकडे बघा सांगतो तिकडे बघा आणि काय होतं की कमी कृष्णराव थोडं सहायकाला कमी येते तिला एक मोनिकाला विचारतात जी सहायकच काय सहायक आहे तिला विचारत तुझं नाव काय सांगतो मोनिका त्याला कृष्णराव मुळात कमी ऐकलं ते म्हणजे काय झालं मोनुका ते म्हणजे मोनुका नाही मोनिका मोनिका दोन्हींचा अर्थ काय एकच अशात काय त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फोटो त्या ठिकाणी काही संजय फोटो काढायला येतो फ्लॅश मारा जातो त्या ठिकाणी कृष्णाचे डोळे दिपतात दिपवले जातात आणि मग मात्र त्या ठिकाणी कृष्णराव राग येतो आणि कृष्णराव त्या ठिकाणी काय आपला राग सांगतात व्यक्त करतात आणि त्या ठिकाणी सांगतात की ही काय पद्धत झाली का तुम्ही मला सत्कारासाठी बोलवून दे आणि सत्कारासाठी बोलवलं तर ती मजा काय करताय छेळ करताय का काय होते मोनिका नाही पुन्हा येणार नाही 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 पुन्हा नाही येणार कृष्णराव आपण मध्येच कुठे उतरलात आम्ही वाट पाहत होतो आम्ही मोनिका विचार नाही 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 येणार तो नाटक सांगतो की नाही नाही येणार तो कृष्णराव काय करणार गाडीमध्ये माझा एक चहाचा भेटला आणि तुम्ही कोण आम्ही कोण असं सगळं बोललं झाल्यावर मी कृष्णराव हिरमकर आयास कळल्यावर त्याला हर्षवायू झाला पा लगा ना हर्ष वायू झाला हर्ष म्हणजे आनंद झाला आणि आनंदाच्या भरावर तुला मांडण्याचं काम आपल्याकडे करतोय
माझ्या पाया त्याला हात झाला माझ्या पाया पडला तो लोटानं घातलेलं बट ट्रेनमध्ये जागा कुठे असते बसायला जागा नसते हा आळवा झाला त्याचं पाय लागले दोन कुत्रा ते बायकांना त्याच्या हातातलं फरसान पापडी सांडलं खाली ओरडलं त्या नाकातोडत बसल्याचं फरसान गेल्यावर असं काय आलं की सालगी ट्रेनने लोक प्रवासामध्ये कधी काही विचारले तुम्हा मोनिका विचारते उशीर का झाला बाबा आणि उशीरवाचं कारण काय त्याने काय सांगतात माझ्या वेळी ओळखीचे सिद्धग्रस्त मला भेटले काय कारण की गाडीमध्ये माझा एक चाहता मला भेटला कारण दोन दिवस वरती काय असं अनेक चाहते त्या चाहत्यांपैकी काय झालं कृष्णभावाचा चाहता भेटलेला आहे आणि मग त्याला काय सांगितलं जातं नाही पुन्हा नाही ना आणि मुख्यमंत्री सांगतो की आधी आधी मागच्या पाहिलं गेलं मग त्याने मागच्या पाहिजे परिस्थिती काय झाली की कुठेतरी साहजिकच फोटोग्राफर आहे सज्जे तो फोटो काढतो फ्लॅश मारतो आणि फोटो काढल्याच्या नंतर फ्लॅश काढल्याच्या नंतर ते डोळ्यावरती काय करतात चमकतात आणि ते त्याने काय करतात दचकतात आणि मंगळ गांधी सांगते की अर्ध प्रत्याय मार्ग बघ काय खाली चूल आणि मग त्याला चिडजात सांगतो की एकदम माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की त्याला कधी प्रकाश होतात जाऊ नका एक थोत्रीत लावून दे त्याच्या सांगतो लाईट मारतो दादाला लाईट मारतो तुम्ही मला छेड करा बोलवले कशाला बोलवले म्हणजे सांगत मला ती पुन्हा येणार नाही आणि मग मुळे प्रश्न की तुम्ही मध्ये कुठे उतरला आम्ही तुमची किती वाट पाहत होतो ते सांगत काय करणार गाडीमध्ये माझा एक चाहता भेटला आणि तुम्ही कोण आम्ही कोण असं सगळं बोललो झाला आपलं एक मित्र गाडीमध्ये भेटलं तर आपण इच्छितो तुम्ही कोण तुम्ही कुठले आणि बोलले बोलले चालल्याशिवाय ओळख होत नाही आणि मग ओळखीचं पत्र मैत्री होतं आणि मग साहजिकच आता कृष्णरावांना सुद्धा गाडीमध्ये चाहता भेटलाय आणि मग आधी तुम्ही कोण आम्ही कोण विचारून त्याला झालं मी कृष्णराव एकदम असं कळल्यावर त्याला हर्षवाय झाला अतिशय आनंद आणि आनंद आला त्यानंतर तर पाहिलं हर्षवायू होणे म्हणजे काय अत्यंत आनंद होणे हर्षवायू होणे म्हणजे काय वाक्य प्रश्न हर्षवायू होणे म्हणजे काय होणे अतिशय आनंद होणे अतिशय आनंद त्याने आलेला आहे त्याने काय काय लोटांगण झाला सुरुवात केलेली तो माझ्या पाया पडला लोटांगण घातलं भर ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये जागा कुठं असते बसायला जागा नसते हा आळवा झाला त्याचे पाय लागले दोन कुत्रती बायकांना त्यांच्या हातातलं फरसान पापडी सांड खाली ओरडलं त्या नाकाला बसायला फरसान गेल्यावर म्हणे का तुम्हाला चमत्कारी झाला असं नाही कृष्णा नाही कुठल्याही कलाकारात त्याचा चाहता भेटलेला किती आनंद होतो म्हणून सांगू तुम्हाला काय म्हणे तुम्ही माझ्या कर्जाच्या घरी चला पाय दूर झाला त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार आहे घट्ट धरून ठेवले माझे पाय आमची मला म्हणाली अहो हो म्हणा हो म्हणा तो पाय धरून गदगदा गदगदा हलत होता आमच्या इकडे भीती मी खाली पडेल आणि कमरेचा हाड उडेल म्हणून काय अतिशय आम्ही उडलं केलेलं आहे आता त्यांची चाहते असतात प्रत्येक चाहते असतात प्रत्येकाच चाहते त्यांनी पाहिलं गेलं आणि मग त्याला सांगतो की चाहते भेटलेले आणि चाहत्यांचा आनंद झालेला आहे ते सांगतात आणि काय केलं पाय पकडला तर ते सांगतात तुम्ही माझ्या कर्जच्या गावाला कंसाला तुमच्या पायांची पायडू जी आहे तुमच्या पायाची पायडू माझ्या घराला त्याने काही लागू द्यात तो गदगदा धरून पायावर होता आणि आळवाला आळवा असं पाय पकडले गेले आळवा झाला गेला आणि या सगळ्यांनी साहजिकच पाय सोडला तो गदगदा हलला आणि आमच्या सोबती साहजिक किंवा सारे कृष्णराव पत्नी सांगता आलो हो म्हणा हो म्हणा आणि तुला भीती होती तर एक गजामध्ये आली खाली पडलं तर सांगितलं काय होईल कमरडं मोडलं मोनिका ही म्हणजे जबरदस्त झाली नाही कृष्णराव प्रेमाची जबरदस्त हो तर मला म्हणाला माझ्याकडे जुनी डॉज गाडी आहे तुम्हाला सोडतो वेळेवर मुंबईला पण तुम्ही चला कर्जतला म्हटलं बाबा मी येतो तू अगोदर माझे पाय सोड तर त्यानं बरं का वडिलांच्या मांडीवर बसून माझं नाटकं पाहिजे होतो विनोद आहे काय वडिलांच्या मांडीवरती बसून कृष्णराव हिरणकरांनी नाटकं त्यांनी पाहिली होती आणि ते नृत्य सांगतात की माझ्या गाडी तुम्हाला काय करेल मुंबईला सोडेल पण तुम्ही आता माझ्याबरोबर पुढे चला कर्जच चला चाहते एकेकाद्याची चाहते असतात की चाहते करतात प्रत्येकाचे वगैरे आवडतात कधी वडिलांच्या कधी आईच्या कधी मांडलेल्या मावशीच्या कधी स्वयंपाकीन काकूच्या पण नेहमी मांडीवर बसून असतं एकेकाला आवड आपण काय करणार
तर तो मला आणि आमच्या इलामून घेऊन गेला कर्दच्या बांगल्यावर आणि दोघांना ओळखलं निघताना भेट म्हणून बांगल्याच्या बागेत लावलेली कोथिंबीर कोथिंबीर दिली 21 जुड्या पहा काय केलेलं आहे की साहजिकच अगदी आपल्याकडे घेऊन गेलेले आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं तर पाहिला नाटकाच्या मध्ये संकल्प झाल्याकडे पाहिले नाटकाचा आशय आपण काय केलं पाहतोय आता काय कृष्णराज सत्कारे आणि कृष्णा भेरकरांच्या त्यांच्या नाटकमधली कंपनी ठेवलेलं आहे गर्दी सत्कारे गर्दी सत्कारामध्ये काय होतंय फोटोग्राफर क्लॅश नाटक महासनाचा राहिलेला भाग जो आहे राहिलेला भाग आपण कधी असेल तरी पाहूया ठीक आहे आता या लिखाणामध्ये थांबूया.